माननीय बबनराव जी लोलीकर, अपने उम्मीदवार प्रतापराव जी पाटिल शिवलीकर, श्री राम पाटिल रातोलीकर, डॉक्टर माधवराव जी किनाळकर सगळ्यांनी प्रतिमा पूजन केलंय। त्यानंतर मी किनाळकर साहेबांना तसेच स्थानिकचे जे शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी त्यांना विनंती करतो, त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं पुष्पहार घालून स्वागत करायचंय। भाजप सेनाचे पदाधिकारी संतोष मारकवार, अमोल पवार, गणपत पिटेवाड, बाळा साकळकर, गणेश कापसे, किशोर पाटील लगळूतकर, नागनाथराव घिसेवाड, सुभाष पाटील किनाळकर, दिवाकर रेड्डी या सगळ्यांना विनंती आहे की आपण एक पुष्पहार घालून सर्व मान्यवरांचं एका ठिकाणी स्वागत करायचंय। जनता पार्टीचा प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि मराठवाड्याचे भूमिपुत्र आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब, माजी गृह राज्यमंत्री आपल्या भागाचे नेते आदरणीय डॉक्टर माधवजी किनाळकर साहेब, माननीय आमदार निलयभाऊ नाईक साहेब, कोळी समाजाचे नेते आमदार रमेशदादा पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर साहेब, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा साहेब, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर, श्यामसुंदर शिंदे साहेब, नागनाथरावजी निसेवा, दुसरे आमचे सहकारी प्रल्हादराव इंगोले, भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रवीणजी गायकवाड, ज्येष्ठ नेते माननीय राम चौधरी साहेब, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील, दुसरे शिवसेनेचे बबनरावजी बारसे, किशोर पाटील लगळूतकर, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष गणपतराव, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित आया भगिनी मतदार बंधू आणि पत्रकार मित्रांनो, मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज राम जन्मोत्सव असतानाही आणि प्रत्येक शहरामध्ये मोठ्या मिरवणुका असतानाही आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। ऊन तळपताय याची जाणीव आम्हाला आहे, म्हणून भाषणाची संख्या आपल्याला त्रास होणे म्हणून देखील कमी केली आहे। मी आज आपल्या समोर उभा आहे, उद्या होणाऱ्या 18 तारखेच्या निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायाने मला आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार हा 100% निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहे।
जाणार नाही। या ठिकाणी सत्ता कोणाची आपल्याला जाणीव आहे आणि ज्यांची सत्ता आहे त्यांनी या ठिकाणी काय काम केली ते लिखित तुम्हाला माहिती आहे। चव्हाण कुटुंबाकडे गेल्या 50 वर्षापासून सत्ता आहे आणि काँग्रेसचे उमेदवार गेल्या 25 वर्षापासून अनेक पदावर गेलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी काय विकास केला आणि काय केला नाही ते भोकरकरांना चांगलं माहिती आहे। साहेब, बाहेर लोकांना असं वाटतं की भोकरमध्ये काय चाललंय, पण मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगायला लागलो, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये 25,000 मताधिक भारतीय जनता पक्षाला येऊ शकतो। हेच वातावरण मुखेडमध्ये आहे, हेच वातावरण अर्धापूरमध्ये आहे आणि याच्यापेक्षाही अधिक गतीचं वातावरण इतर मतदारसंघामध्ये आहे। त्यांनी मतदान मागताना कसं मतदान मागितलं पाहिजे तुम्हाला? काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान मागताना तुम्हाला सांगितलं पाहिजे की डॉक्टर किनारकर साहेबांच्या काळात सुधा प्रकल्प निर्माण झाला आणि मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, किनारकर साहेबांनी केलेल्या सुधा प्रकल्पांची उंची वाढवली, सुजलाम सुफलाम केला म्हणून मला मतदान द्या, पिंपळ ढाचा तुमचा ब्रिजकम मंदारा केला म्हणून मला मतदान द्या, उद्योगमंत्री असताना या भागामध्ये उद्योग आणला, हजारो तरुणांच्या हाताला काम लावलं म्हणून मला मतदान द्या, परंतु आज ते मतदान कशाच्या जोरावर मागताय? आल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका आणि नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतात आणि आपण केलेलं पाप लपून ठेवण्याचं काम करताय। अरे भाषणामध्ये ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी सांगतात प्रताप पाटलांना 4 पक्ष बदलले आणि हा दलबद्ध उमेदवार आहे। अशोकराव माझे गुरु शंकरराव चव्हाण साहेब होते, शंकरराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की आपला ज्या पक्षात सन्मान होत नाही तो पक्ष बदलला पाहिजे, म्हणून शंकरराव चव्हाण साहेब मस्कामध्ये गेले, गुरुने एक पक्ष बदलला म्हणून मी 3 पक्ष बदलले, एवढंच त्याच्यामध्ये फरक आहे। पण त्यांना ह्या गोष्टी लक्षात नाही, अनेक गोष्टी त्या संदर्भानं त्यांच्या संदर्भात मी परत बोलू शकतो पण मला त्यांच्यावर टीका करायची नाही, मला टीका करून मतदान मागायचं नाहीये। नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं 5 वर्षांचं काम, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं काम आणि ह्या कामाच्या आधारावर आम्ही सर्व मतदारसंघामध्ये आपल्या समोर येतो आहोत। परंतु त्यांना जे मुद्दे नकोय त्या मुद्द्यावर येऊन ठेवतायत। परवा आपण अशोकराव चव्हाणांचं ऐकलं की माझं माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही, मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे म्हणले ना साहेब, त्यांची इकडे टीव्हीवर क्लिप सुरू झाली, मी थोडस घाबरून गेलो, मी एवढ्यासाठी घाबरलो की अशोकरावचं जेव्हा हे नाटक सुरू होतं त्यांच्या 4 दिवस अगोदर विखे पाटलाचं घराणं भारतीय जनता पक्षात आलं, 3 दिवस अगोदर मोहिते पाटलाचं घराणं भाजपमध्ये आलं आणि 1 दिवस तुम्ही मला सांगितलं होतं की तुझी उमेदवारी झाली तू कामाला ला, मला वाटलं हे सगळे नाटक करून हे कुठं भाजपमध्ये येते की आणि माझी उमेदवारी म्हणून मी डॉक्टर किनारकर साहेबाकडे गेलो, किनारकर साहेबांना म्हणलं साहेब सीएम साहेबांना फोन करा असा घोळ व्हायला लागलाय। किनारकर साहेबांनी जेव्हा सीएम साहेबांना फोन केला तेव्हा सीएम साहेबांनी सांगितलं प्रतापरावला काळजी करू नका म्हणून सांगा, जोपर्यंत आदर्श मधून निर्दोष होणार नाही तोपर्यंत भाजपमध्ये त्याला स्थान देण्यात येणार नाही, म्हणून मी छाती ठोकपणानं सगळ्या भागामध्ये फिरतोय। मला माहिती आहे या भागामध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे, या भागातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची देखील मला जाणीव आहे,
सीता प्रकल्पाची उंची वाढीन असे अर्धवट असलेलं कॅनलचं काम असे पिंपळढोला बीच कम मंदाऱ्यात असे सीता घाटी येतून लिफ्ट करून पाणी आणण्यात असे भोकर भागामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यात असे आणि अख्ख्या तेलंगणाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या पाळ्याच्या गणपती मंदिराला ब दर्जा देऊन त्याचं दर्जा वाढवण्याचं काम असेल हे सगळी कामं मला माहिती आहे पण ही कामं केव्हा होणार आहे याची जाणीव देखील तुम्हाला म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्यातला आहे तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे तुम्ही हात दिल्याबरोबर हो म्हणणार आहे अर्ध्या रात्री सुखा दुखामध्ये येणार आहे माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला एकदा संधी दिली आयुष्यभर तुमच्या ऋणात राहणार मी कार्यकर्ता आहे म्हणून माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही मला एक वेळ संधी द्या या संधीचं सोनं करून आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्या भोकर विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही मित्र हो नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या भागामध्ये दुसरा जाहीर होतो नांदेड जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रात असेल सगळीकडे पीक विमा मिळतो परंतु आपले आमदार असतील आपले खासदार असतील त्यांनी कधी इथं दुष्काळ जाहीर व्हा म्हणून पाठपुरावा केला नाही त्यांनी कधी पीक विमा मिळावा म्हणून पाठपुरावा केला नाही आणि तुमच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मतात दुवा म्हणून काम करण्यासाठी मला संधी द्या याच्यापुढे भोकरच्या कुठल्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची जबाबदारी घेणार मला खात्री आहे अनेक वेळेस बोलल्या जातात नवीन नवीन सुवय मला बरेच लोक म्हणतात काँग्रेस यंत्रणा खंड दिसते मग काँग्रेसच्या लोकांना मी विचारलं की तुमची यंत्रणा का खंड आहे बाबा ते म्हणजे नाही शेवटच्या दोन तीन दिवसात साहेब म्हणजे वारं बदलून टाकू म्हणले अरे शेवटच्या दोन तीन दिवसात वारं आमच्या सरकार शेजवरचा एखादा कार्यकर्त्याला तो लोक झोडपून काढतील एवढं वातावरण मोदी आणि मोदीच्या बाजूने राहिलं आहे त्याचा कोणी प्रयत्न केल्यामुळे काही फरक पडणार नाहीये म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहे त्या सगळ्या फलामध्ये मी जाणार नाहीये माझी तुमच्याकडे एक विनंती राहणार आहे मी एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर आपण हातभर करून द्यायचंय कोणाकोणाला असं वाटतंय की नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे त्यांनी हात धरला आपल्या सर्वांना जर वाटत असेल की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान व्हावे तर मग आपल्या मतदारसंघाचा खासदार कोणत्या पक्षाचा असला पाहिजे हे देखील नरेंद्र मोदी साहेब जर पंतप्रधान झाले या भागामध्ये कोणत्या पक्षाचा खासदार उद्योग निर्माण करू शकणार आहे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहे त्यांच्या आणि तुमच्या मधला दुवा हा कोण्या पक्षाचा खासदार असला पाहिजे या भागामध्ये विकासाला निधी कोणत्या पक्षाचा खासदार झाल्यामुळे येणार आहे याची सगळं उत्तर तुमच्याकडे आहे म्हणून माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे मित्र माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे मला आत्मविश्वास आहे एकदा संधी द्या अशोकराव आणि 10 वर्षात जे केलं नाही ते 5 वर्षात करीन आणि 5 वर्षात केलं नाही तर मतदान मागायला येणार नाही एवढं जाहीरपणाने या ठिकाणी सांगणार हे तुमच्या आत्म तुमच्या विश्वासावर मी साहेबांना सांगितलेलं आहे साहेब आता साहेब मी फार नशीबवान आहे दररोज एक मुलाखत चालू आहे मुंबईवरून एक फोन येतो टाइम्स ऑफ इंडियामधनं येतो मिडेमधनं येतो या चॅनलवरनं त्या चॅनलवर मला विचारतात की राज्यामध्ये जागा किती येणार आहेत मी सांगितलं राज्यात जागा किती येणार आहेत ते मुख्यमंत्री साहेब सांगतील पण राज्यात जेवढ्या जागा येणार आहेत त्याच्यात नांदेडची एक जागा प्लस धरून चला अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि तुम्हाला माझी विनंती आहे की आपण एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्या मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतून तिथे बसलेले आहात ते महाराष्ट्राचे यशस्वी युवा मुख्यमंत्री